संत परंपरा आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रीयन संस्कृतीचा गाभा आहे. संत विचारांवर चालणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला माहेरा समान स्थान आहे. म्हणूनच जाई न ग माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, असं संत ज्ञानोबराय म्हणतात. पंढरीच्या पांडुरंगाशी तर संत सज्जनांचं नातं आई मुलासारखं आहे. म्हणूनच विठ्ठलाला विठूमाऊली असं संबोधलं जातं. अशा या विठ्ठलाचं दर्शन घेणं, चंद्रभागे स्नान करणं हा अनुपमय सुखसोहळाच. पण महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जाणारे संत सावता महाराज हे कधीच पंढरपूरला गेले नाही. त्यांनी ना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं, ना चंद्रभागेत स्नान केलं, तरीही ते विठ्ठलाशी एकरूप झाले. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या या आगळ्या वेगळ्या भक्तीविषयी जाणून घेऊयात. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईनगुडी हा अभंग आळवत दरवर्षी लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत असतात. अगदी ज्ञानोबा पूर्वकालीन ही प्रथा असल्याचं संत साहित्याचे अभ्यासक सांगतात. मात्र आपल्या सत्कर्मात कामातच विठ्ठलाचा वास असल्याची भावना ठेवून शेतीमातीतच पांडुरंग दर्शनाचा अमृतानुभव घेणारे सावतामाळी यांच्यासारखा संत विरळच. संत ज्ञानदेव नामदेव यांचे समकालीन असलेल्या सावता महाराजांचे गाव पंढरपूरपासून काही अंतरावरच असलेले अरणभेंडी या गावचे रहिवासी असलेल्या सावता महाराजांचा शेतीमातीबरोबरच विठ्ठल नामाचा त्यांना छंद जडलेला. दिवसभर ते शेतात काबड कष्ट करत, जमिनीच्या मशागतीपासून ते पिकांचा प्रेमपूर्वक देखभालीपर्यंत सर्व कामं अभंगाच्या नादात ते करत असत असं म्हटलं जातं. हे असं एकरूपत्व साधत असतानाच त्यांना अनेक अभंग स्फुरत. त्यातलाच प्रसिद्ध अभंग म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. वारकरी संप्रदायातच नव्हे तर संत साहित्याच्या विश्वातही हे एक अजरामर कलाकृती मानली जातं. यामध्ये कांदा मुळा भाजी यातच आपला विठ्ठल असल्याचं सावता महाराजांनी म्हटलंय. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी या पुढच्या ओळीही हेच सांगतात. मोठनाडा विहिरी दोरी अवघी व्यापली पंढरी या ओळीतून आपली पंढरी कुठली आहे हेच ते सांगतात. अखेरच्या चरणात सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा असं सांगणाऱ्या सावता माळी यांच्यासाठी आपले शेत म्हणजेच भक्तीचा मळा आणि विठ्ठल हेच सर्वस्व. देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, आपल्या कामामध्ये देव असतो हेच त्यांच्या अभंगाचे सार होय. बहुधा म्हणूनच सावता महाराज पंढरपुरात गेले नसावेत. सावता महाराज कधी पंढरपुरात गेले नाहीत, मात्र पांडुरंगच त्यांच्या भेटीला अरणगावी आले अशी ही आख्यायिका आहे. आज ही संत सावता महाराजांची पालखी आषाढी वारीला पंढरपूरला येत नाही, मात्र आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता महाराजांना भेटण्यासाठी अरण येथे येते. अंधश्रद्धा कर्मकांड कर्मटपणा दांभिकता यावरही सावतामाळी यांनी आपल्या अभंगातून कोरडे ओढले. त्यांचे 37 अभंग आज उपलब्ध आहेत. त्यांना 45 वर्षाचे आयुष्य लाभले. या काळात त्यांनी प्रबोधनाची परंपरा फडकत ठेवली. आपल्या मळ्यातच कर्म करत त्यांनी विठ्ठल भक्तीची उपासना केली. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी शके 1217 म्हणजे दिनांक 12 जुलै 1295 रोजी त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण करत समाधी घेतली. पंढरपूरजवळील अरण येथे ही समाधी आहे. खरी भक्ती कशात आहे हे सावता महाराज यांच्या जीवनकार्यातून अधोरेखित होतं. त्यांच्या कार्याला दंडवत. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.